चार दिवसांचा थाट, ऐश, पैसा, श्रीमंती आणि त्यामुळे येणारा माज, कशाला तो? स्मशानात जाणार तेव्हा हाताची साधी मुठही रिकामीच राहणार आहे हे कधीच समजणार लोकांना, कदाचित कधीच नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बेगाजी डुकरे. मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. मरण कधी कोणाला चुकत नाही आणि कितीही मोठा किंवा पैशावाला माणूस असला तरी मरणाला चकवा देऊ शकत नाही, हेच मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मायकल जॅक्सनला 150 वर्ष जगायचं होतं. कोणाशी हात मिळवायचा झाला तर तो आधी हातात मोजे घालत असे, तेव्हा त्याला लोकांमध्ये जावं लागत असे, तेव्हा तोंडावर तो मास आधी मुखवटा घालत असे. त्याची स्वतःची काळजी घेण्यासाठी त्याने त्याच्या घरी 12 डॉक्टर नियुक्त केले होते. हे डॉक्टर त्याच्या केसांपासून ते अगदी पायाच्या नखापर्यंत सगळ्या अवयवाची रोज तपासणी करत असे. त्याचे जेवण प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्याला खायला घातले जायचे. त्याच्याकडे व्यायाम करून घेण्यासाठी 15 लोक तैनात असायचे. मित्रांनो, मायकल जॅक्सन हा गोरा नव्हता. 1987 मध्ये त्याने प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली व आपली त्वचा गोरी केली. मायकल जॅक्सन गोरा झाल्यावर त्याने आपले काळे आई वडील मित्र यांना सोडलं आणि गोरे आई वडिलांना भाड्याने घेतले. गोरे मित्र जवळ केले, तेही त्याचा गोरा रंग बघूनच. लग्न केले, तेही गोऱ्या मुलींबरोबर. 150 वर्ष जगण्याचं उद्दिष्ट ठेवलेला मायकल जॅक्सन प्राणवायूच्या बिछाण्यावर झोपत असे. त्याने स्वतःसाठी शरीराचे अवयव दान करणारे दाता तयार ठेवले होते. त्यांचा खर्च तो सर्व स्वतःच करत असे, म्हणजे त्याला गरज पडल्यावर मूत्रपिंड, फुफ्फुस, डोळे किंवा इतर कुठलेही अवयव ते दाता देऊ त्याला शकतील. त्याला वाटायचे की तो पैसा आणि आपल्या प्रभाव यामुळे मृत्यूलाही चकवा देऊ शकेल, पण हे शक्य झालं नाही. आणि 15 जून 2009 या दिवशी त्याची हृदयगती मंद पडू लागली. त्यावेळी त्याच्या घरी 12 डॉक्टर होते, पण कोणीही परिस्थिती सावरू शकले नाही. हे बघता शहरातील सगळे डॉक्टर त्याच्या घरी जमा झाले. या सगळ्यांनी प्रयत्न केले, पण कोणीही त्याला वाचवू शकले नाही. त्यांनी 25 वर्ष डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधीही काही खाल्लं नाही. त्याचा शेवटचा काळ जसजसा जवळ येत गेला तसतशी त्याची शारीरिक स्थिती बिघडू लागली. ज्याला 150 वर्ष जगायचं होतं, पण त्याची 50 इतच शारीरिक अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली. आयुर्मान वाढावं म्हणून त्याने जी काही सोय केली होती त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? जर पैसा असेल तर आपण मृत्यूलाही चकवा देऊ शकतो का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. किती जरी पैसा असला तरी शेवटी मृत्यू हे अटळ आहे, पण हीच गोष्ट आज जगामध्ये कोणाला समजत नाही. डॉक्टर म्हणाले की त्याचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा होता, तो वास्तविक टकला होता. त्याच्या बरगड्या, खांदा आणि हाड तुटलेली होती. त्याच्या शरीरावर असंख्य सुया टोचल्याचे निशाण होते. प्लॅस्टिक सर्जरी केल्याने तो त्रास व्हायचा. आणखी त्यावर उपाय म्हणून त्याला रोज अँटीबायोटिक्सचे इंजेक्शन घ्यावे लागत असे. मायकल जॅक्सनची अंतयात्रा 1 कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणात पाहिली. ही आत्तापर्यंतची थेट प्रक्षेपण सर्वात जास्त पाहिली गेलेली घटना आहे. मायकल जॅक्सनच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजे 25 जून 2009 या दिवशी दुपारी 3:15 विकिपीडिया, ट्विटर आणि AOL चं इन्स्टंट मेसेज हे सगळं क्रॅश झालं होतं. त्याच्या मृत्यूची बातमी येताच 8 लाख लोकांनी गुगलमध्ये मायकल जॅक्सन म्हणून शोधाशोध केली. आणि परिणाम काय? ही शोध मोहीम फारच सुरू झाल्याने गुगलवर सगळ्यात मोठा ट्रॅफिक जाम झाला आणि मग गुगलही क्रॅश झालं. त्या दिवशी तब्बल 2.5 तास गुगल बंद राहिलं. मृत्यूला चकवा देण्याचा ज्यांचा विचार असतो त्यांना मृत्यू चकवा देतो हेच खरं. शेवटी जाता जाता एवढंच सांगेल, 4 दिवसांचा थाट, ऐश, पैसा, श्रीमंती आणि यामुळे येणारा माज, कशाला तो? स्मशानात जाणार तेव्हा हाताची साधी मुठही रिकामीच असणार आहे हे कधी समजणार लोकांना? कदाचित कधीच नाही.